वामन मात्रे सकट माझ्या बरोबर आता इकडे आलाय आणि तुमचा आणि त्याचा दोघं जण बसू, तुम्ही काहीतरी त्यांच्याबद्दल काय कळ काढली आहे दुरुस्त करा लागेल इमिजिएट. ताबडतो आपल्या भावकीत कंदाळ, भावकीत कंदाळ नको, भावकीत भांडण. अरे आपण हे का आहोत, वामनला पण मी बोलवलं, त्यालाही सांगितलं काय झालंय ना, बसून ठरवू, संपू, तुझ्या डोक्यात काय, तुझ्या मनात काय यांच्याबद्दल, मी त्यांना सांगेल. आणि मी दोघांच्याही पाठीशी उभा आहे. किसन कथोरे म्हणजे फक्त भाजपचा उमेदवार नाही, हा महायुतीचा उमेदवार आहे. महायुतीचा उमेदवार जिंकून आला पाहिजे. इथं तुतार्या पिपाण्या पिपाण्या इकडे सगळ्या बंद पडल्या पाहिजे. अरे तुम्हाला आम्ही मोठं केलं, तुम्हाला आम्ही सत्ता दिली, तुम्हाला आम्ही अधिकार दिले, तुमच्या हवाले जिल्हा परिषद केले, एवढी बेमानी करता. एकनाथ शिंदेशी बेमानी करली खपवून घेणार नाही. तुमची गाठ, तुमची गाठ कथोरेशी नाही, एकनाथ शिंदेशी गाठ आहे मी सांगतो. आणि म्हणून ज्याला मोठं करतो त्याच्या सगळ्या माझ्याकडे पण हसतात. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, सगळे शिवसेनेचे, सगळे भाजपचे, राष्ट्रवादीचे नगरसेवक, त्यांनी स्वतः आता तुमच्या निवडणुका लगेच होणार आहेत, त्यांनी स्वतःची निवडणूक समजून काम करायचं आहे. तुम्हाला लगेच निवडणुकीला सामोरं जायचं आहे. जिथं लीड कमी मिळाला तिथं मी शिवसेनेच्या उमेदवाराला तिकीट देणार नाही. हे लक्षात ठेवा, मी जे बोलतो ते करणार, जे बोलतो ते मी करतो.